विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या तासाला मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून दर्जा प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे। आज आपण मानसशास्त्राच्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत त्या अभ्यास पद्धतींचा विचार करणार आहोत। कुठलेही शास्त्र असो त्या शास्त्राच्या काही अभ्यास पद्धती असतात। उदाहरणार्थ रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, ही जी काही शास्त्र आहेत या शास्त्रांची जी अभ्यास पद्धती आहे ती अभ्यास पद्धती म्हणजेच प्रायोगिक पद्धत। म्हणूनच मानसशास्त्र देखील याला अपवाद नाही आणि प्रायोगिक पद्धतीमुळेच मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त झाला आहे। प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता पुढील काही पायऱ्यांचा अवलंब करीत असतो, त्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत त्याचा आपण आता विचार करणार आहोत। प्रायोगिक पद्धतीची पहिली जी पायरी सांगितली जात असते ती म्हणजे संशोधनासाठी समस्या निश्चित करणं। कुठलेही शास्त्र असो ते शास्त्र आधी समस्या निश्चित केली जात असते आणि त्या समस्येवर अभ्यास करणे, ती समस्या खऱ्या अर्थाने अभ्यास करण्यासाठी ही निश्चित केली असते। म्हणूनच मानसशास्त्र जेव्हा प्रयोगाला सुरुवात करीत असतं तेव्हा प्रामुख्याने संशोधनासाठीची जी समस्या आधी निश्चित करावी लागत असते आणि म्हणूनच मानसशास्त्राच्या प्रायोगिक पद्धतीची पहिली पायरी ही सांगितली जात असते। मानसशास्त्राच्या प्रायोगिक पद्धतीची दुसरी जी पायरी आहे ती म्हणजे गृहीतक निश्चित करणे किंवा ती मांडणे, यालाच सिद्धांत कल्पना असं म्हणतात। मग या सिद्धांत कल्पनेमध्ये जो काही आपण प्रयोग करणार आहोत किंवा जी काही समस्या आपण अभ्यासणार आहोत त्या समस्येचं संभाव्य असं उत्तर असतं आणि या संभाव्य उत्तराची चाचपणी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ते संभाव्य उत्तर शोधण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मानसशास्त्रीय प्रयोग पुढे जात असतात। म्हणूनच मानसशास्त्रीय प्रयोगाची तिसरी जी पायरी सांगितली जात असते ती म्हणजेच प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे। आता मानसशास्त्राचे जे प्रयोग असतात ते विविध प्रयोग असतात आणि विविध प्रयोगाची जी रचना असते ती वेगवेगळी असते। म्हणून जो काही प्रयोग आपल्याला करायचे आहे त्या प्रयोगाची रचना आपल्याला आधी निश्चित करावी लागत असते आणि पद्धत एकदा निश्चित झाली म्हणजे प्रयोगाची रचना आणि एकदा पद्धत निश्चित झाली की आपल्याला पुढे प्रयोग करता येत असतो। म्हणूनच मानसशास्त्रीय प्रयोगाची चौथी जी पायरी सांगितली जात असते ती म्हणजेच प्रयोग करणे। या तीन पायऱ्यांमधून गेलं, पहिली पायरी आपण बघितली संशोधनासाठी समस्या निश्चित करणं, दुसरी पायरी आपण बघितली गृहीतक मांडणं किंवा ती निश्चित गृहीतक मांडणे किंवा सिद्धांत कल्पना, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंच की ती संभाव्य उत्तर असतं। तिसरी पायरी आपण बघितली प्रयोगाची रचना पद्धतशीरपणे निश्चित करणे आणि चौथं म्हणजे प्रत्यक्षात प्रयोग करणे, ही मानसशास्त्रीय प्रयोगाची चौथी पायरी आहे म्हणजेच प्रयोग करणे। आणि त्याच्यानंतर पाचवी जी पायरी आहे ती म्हणजेच माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे। मानसशास्त्रीय प्रयोगासाठी जी काही माहिती निश्चित केलेली आहे ती माहिती निश्चित केल्यानंतर पुन्हा ती माहिती योग्य आहे किंवा अयोग्य या दृष्टिकोनातून त्या माहितीचं विश्लेषण करणं, म्हणजेच जी काही माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीचं अनालिसिस करून म्हणजेच विश्लेषण करावं लागत असतं, ही मानसशास्त्रीय प्रयोगाची पाचवी पायरी आहे। त्यानंतर सहावी पायरी आहे ती म्हणजेच निष्कर्ष काढणे। कुठलाही प्रयोग म्हटला की रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र यांचे जेव्हा आपण प्रयोग करत असतो शेवटी आपण निष्कर्ष काढत असतो, तसंच मानसशास्त्रीय प्रयोगाची शेवटची जी पायरी आहे जो काय आपण प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाचे निष्कर्ष काढणे आणि अशी जी काही निष्कर्ष काढली असतात त्यावरून नियम किंवा सिद्धांत किंवा नियम किंवा सिद्धांत काढल्यानंतर ती सार्वत्रिक पद्धतीने आपल्याला लागू करता येतील किंवा काय या बाबतीत खऱ्या अर्थाने मानसशास्त्रीय प्रयोगाची जी निष्कर्ष मिळत असतात ती निष्कर्ष महत्वाची मानली जात असतात। आपण आता बघणार आहोत मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये ज्या काही महत्वाच्या संज्ञा वापरलेल्या आहेत। कृती क्रमांक 4 बघा। कृती क्रमांक 4 मध्ये मानसशास्त्रीय प्रयोगातील काही संज्ञा आहेत, म्हणजेच याचा अर्थ असा की प्रायोगिक पद्धतीत काही संज्ञांचा वापर केला जात असतो, त्या संज्ञांचा आपण विचार करणार आहोत। पहिली जी संज्ञा आहे ती म्हणजे समस्या।
आणि समस्या आपण हा जो मानसशास्त्र आपण एक मानसशास्त्रीय प्रयोग या ठिकाणी अभ्यासला आहोत आणि या संज्ञा आपण स्पष्ट करणार आहोत आणि म्हणूनच आपण समस्या घेतलेली आहे शास्त्रयुक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे ही काय घेतली आपण समस्या कोणती समस्या शास्त्रयुक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे ही समस्या आणि त्यानंतर आपण गृहितक मांडलं आहे मी त्याला म्हटलंय की जी काही समस्या मांडलेली आहे त्या समस्येचं संभाव्य उत्तर या गृहितकामध्ये किंवा सिद्धांत कल्पनेमध्ये असतं असं मी आधीच सांगितलं आहे आता या ठिकाणी जे गृहितक आपण मांडले ते बघा काय आहे शास्त्रयुक्त संगीताद्वारे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत होते म्हणजेच शास्त्रयुक्त संगीताद्वारे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते हे आपलं काय आहे गृहितक आहे किंवा सिद्धांत कल्पना आहे त्यानंतर आपण बघणार आहोत तिसरी संज्ञा जी आहे ती म्हणजे स्वतंत्र परिवर्तक खऱ्या अर्थाने परिवर्तकाचे तीन प्रकार असतात त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे स्वतंत्र परिवर्तक या प्रयोगामध्ये स्वतंत्र परिवर्तक जो आहे तो म्हणजे शास्त्रयुक्त संगीत किंवा शास्त्रीय संगीत काय आहे स्वतंत्र परिवर्तक आहे त्याच्यानंतर बघणार आहोत प्रतंत्र परिवर्तक आता प्रतंत्र परिवर्तक म्हणजे काय की जे परिवर्तक स्वतंत्र परिवर्तकावर अवलंबून असतं त्या परिवर्तकाला प्रामुख्याने प्रतंत्र परिवर्तक असं म्हणतात आणि या प्रयोगामध्ये जे काही प्रतंत्र परिवर्तक आहे ते म्हणजे रक्तदाबाची पातळी आता आपण पुढचं तिसरं जे परिवर्तक आहे किंवा तिसरी जी संज्ञा आहे ती म्हणजे बाह्य परिवर्तक याला स्थिर परिवर्तक असंही म्हणतात मानसशास्त्रीय प्रयोग जेव्हा होत असतात तेव्हा प्रामुख्याने जे काही बाह्य परिवर्तक असतात ते बाह्य परिवर्तक मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये अडथळा निर्माण करण्याची शक्यता असते म्हणून अशा बाह्य परिवर्तकावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जो कोणी प्रयोग करता असतो तो प्रयोग करता या बाह्य परिवर्तकावर नियंत्रण प्रस्थापित करीत असतो मग बाह्य परिवर्तक कोणते लिंग असेल वय असेल किंवा शास्त्रयुक्त संगीत सोडून इतर जे काही घटक असतील त्या सर्व घटकाची सर्व घटक प्रामुख्याने बाह्य परिवर्तकामध्ये येत असतात आणि त्यानंतर सहा नंबरची जी संज्ञा आहे ती म्हणजेच प्रयोगकर्ता प्रयोगकर्ता म्हणजेच जी व्यक्ती प्रयोग करीत असते त्या व्यक्तीला प्रामुख्याने प्रयोगकर्ता असं म्हणतात सर्वसाधारणतः मानसशास्त्रीय जी प्रयोग असतात ती मानसशास्त्रीय प्रयोग करणारी जी व्यक्ती असते ते संबंधित विषयामध्ये म्हणजेच मानसशास्त्र विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली असावी अशी एक मर्यादा त्याच्या बाबतीत सांगितली जात असते कारण असं आहे की प्रयोगकर्ता हा प्रयोग करीत असतो किंवा प्रयोग करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला प्रामुख्याने आपण प्रयोगकर्ता असं म्हणत असतो मग उदाहरणार्थ तुमचा शिक्षक असेल किंवा तुम्ही एदा कदाचित असू शकता त्याला प्रामुख्याने प्रयोगकर्ता असं म्हणतात आणि सात नंबरची जी संज्ञा आहे ती म्हणजे प्रयुक्त प्रयुक्त म्हणजे काय ज्या व्यक्तीवर आपण प्रयोग करीत असतो त्या व्यक्तीला प्रामुख्याने प्रयुक्त असं म्हणतात बघा मानसशास्त्रीय जे प्रयोग असतात ते मानसशास्त्रीय प्रयोग प्रामुख्याने मानवावर होत असतात आणि मानवावर होत असल्यामुळे साहजिकच आपण प्रयुक्त कोण असेल ते प्रयुक्त कोण असेल तर मानव असेल म्हणजेच प्रयुक्त म्हणजे काय ज्या व्यक्तीवर आपण मानसशास्त्रीय प्रयोग करणार आहोत त्या व्यक्तीला प्रामुख्याने प्रयुक्त व्यक्ती म्हणून संबोधलं जात असतं अशा पद्धतीने मानसशास्त्रीय प्रायोगिक पद्धतीतील या संज्ञा स्पष्ट केल्या जात असतात त्यानंतर आपण बघणार आहोत प्रायोगिक पद्धतीची काही महत्वाची वैशिष्ट्ये साधारणतः प्रायोगिक पद्धतीचे चार महत्वाची वैशिष्ट्ये सांगितली जात असतात त्याच्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची अतिशय उत्तम पद्धती आहे याचाच अर्थ असा की प्रायोगिक पद्धतीद्वारे जी काही माहिती गोळा केली जात असते आणि ती जी काही माहिती गोळा केली जात असते ती माहिती प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे म्हणूनच माहिती संकलनाची
प्रायोगिक पद्धती ही वस्तुनिष्ठ पद्धत म्हणून ओळखली जात असते. दुसरं वैशिष्ट्य सांगितले जात असतं ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक असे निष्कर्ष आपल्याला किंवा अचूक असं निरीक्षण आपल्याला करता येत असत. काय दुसरं वैशिष्ट्य आहे? प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येत असतं हे दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जात असतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य बघा, प्रायोगिक पद्धतीने दोन किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकांमध्ये कार्यकारण भाव शोधणे शक्य होत असतं. काय? प्रायोगिक पद्धतीमध्ये जी काही परिवर्तक वापरले जात असतात ती परिवर्तक दोन किंवा त्यापेक्षा अधिक जर परिवर्तक असतील तर त्या परिवर्तकांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने कार्यकारण भाव जो असतो तो कार्यकारण भाव शोधणे शक्य होत असतं. हे प्रायोगिक पद्धतीचं तिसरं वैशिष्ट्य. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा किंवा प्रयोगाचा पडताळा करता येत असतो. आपण मानसशास्त्राची जी काही शास्त्रीय वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत त्या शास्त्रीय वैशिष्ट्यांमध्ये पाचवं जे वैशिष्ट्य आपण अभ्यासलं होतं ते वैशिष्ट्य म्हणजे पडताळा. आणि या ठिकाणी मानसशास्त्रीय जी प्रायोगिक पद्धती आहे त्या प्रायोगिक पद्धतीचं चौथं जे वैशिष्ट्य सांगितलं जात असतं ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा किंवा प्रयोगाचा पडताळा घेणे शक्य होत असतं. म्हणजेच मानसशास्त्रीय जे प्रयोग असतात ते प्रयोग एक व्यक्तीने एक प्रयोग आपण आता केला तोच प्रयोग दुसऱ्या व्यक्ती करू शकते. म्हणजेच याचाच अर्थ असा की प्रायोगिक पद्धतीद्वारे जे काही संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाची आपल्याला पुनरावृत्ती करता येत असते. हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य प्रामुख्याने प्रायोगिक पद्धतीचं आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने मानसशास्त्रीय जे प्रयोग आहेत ते प्रयोग प्रामुख्याने व्यक्तीवर होत असतात किंवा मानवावर होत असतात. म्हणूनच मानसशास्त्रीय प्रायोगिक पद्धतीचे एक मर्यादा सांगितली जात असते ती म्हणजे अशी की ही प्रयोग जे आहे ती प्रयोग प्रामुख्याने व्यक्तीवर होत असल्यामुळे नैतिक बंधने आणि संभाव्य धोके यामुळे मानवी वर्तनाच्या काही पैलूंचा प्रायोगिक पद्धती वापरून किंवा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करता येत नाही. याचे कारण तुम्हाला समजलं असेल. ती कारण मी सांगितले, नैतिक बंधने आणि संभाव्य धोके यामुळे मानवी वर्तनाच्या काही पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा वापर करून अभ्यास करता येणं शक्य होत नाही. ही एकमेव मर्यादा प्रामुख्याने प्रायोगिक पद्धतीची आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की मानसशास्त्रीय जी प्रयोग असतात ते प्रयोग प्रामुख्याने मानवावर होत असतात, त्यामुळेच अशा प्रकारची एक मर्यादा आपल्याला दिसून येत असते. मित्र हो, आपण या ठिकाणी मानसशास्त्राची जी प्रायोगिक पद्धत आहे ती प्रायोगिक पद्धती आपण या ठिकाणी अभ्यासली. यानंतर मानसशास्त्राची दुसरी जी अभ्यास पद्धती आहे ती अभ्यास पद्धती म्हणजे सर्वेक्षण पद्धती. आणि या सर्वेक्षण पद्धतीद्वारा मानसशास्त्राचा अभ्यास केला जात असतो. तुम्हाला माहितीच आहे की विविध उत्पादनाच्या संदर्भात, ग्राहकांच्या संदर्भात, राजकीय मत किंवा मतांतराच्या संदर्भात प्रामुख्याने काही लोक सर्वेक्षण करीत असतात आणि ते सर्वेक्षण अचूक असतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच मानसशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे आणि मानसशास्त्र एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे साहजिकच मानसशास्त्र देखील सर्वेक्षण पद्धतचा अभ्यास किंवा अवलंब करीत असत. मानसशास्त्र हे सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून अभ्यास करीत असतं. ही मानसशास्त्राची दुसरी पद्धत आहे. आणि सर्वेक्षण म्हणजे काय? सर्वेक्षण ही अशी संशोधन पद्धती आहे की जिच्याद्वारे निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून राजकीय मते, ग्राहकांची पसंती अशा विविध विषयांवर या पद्धतीद्वारा माहिती गोळा करता येत असते. मग सर्वेक्षण पद्धतीत प्रश्नावली, पडताळणी यादी, पदनिश्चयन श्रेणी, शोधिका, मुलाखत
इत्यादी तंत्रांच्या आधारे माहितीचे संकलन केले जात असतं आणि हे जे काही माहितीचे संकलन आहे हे संकलन प्रामुख्याने सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ आणि औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या सर्वेक्षण पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतात. कारण ही जी सर्वेक्षण पद्धत आहे ही पद्धत अतिशय कमी खर्चिक पद्धत आहे. सर्वेक्षण पद्धत ही प्रामुख्याने दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट देऊनही आपल्याला सर्वेक्षण करता येत असतं. मग हे जे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून कृती क्रमांक 7 मध्ये काही सर्वेक्षणाचा अभ्यास दिलेला आहे, त्याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्याला हे सर्वेक्षण करता येत असत. कृती क्रमांक 7 मध्ये पहिला जो आपल्याला अभ्यास करण्यासाठी जो समस्या दिलेली आहे ती बघा कशी आहे. कार्यसंबंधाचे निर्धारक घटक शोधणे. आता कार्यसंबंधाचे निर्धारक घटक म्हणजे काय, की जो कोणी व्यक्ती कामगार म्हणून किंवा कर्मचारी म्हणून जिथं काम करते तिथं त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे कोणकोणत्या घटकांवर कार्यसमाधान अवलंबून आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणे. मग याच्यासाठी जे काही तंत्र सर्वेक्षण पद्धतीमध्ये मी काही तंत्र सांगितले त्याच्यामध्ये पदनिश्चयन श्रेणी सांगितली आहे, प्रश्नावली सांगितली आहे, प्रश्न संच सांगितलेला आहे, त्याचबरोबर मुलाखत सांगितली आहे. आणि आपल्याला जर कार्यसमाधानाचे निर्धारक घटक शोधायचे असतील त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष आपल्याला मुलाखत घेता येईल किंवा प्रश्नावलींचा एक संच तयार करून तो संचमध्ये त्या व्यक्तीला काही प्रश्न विचारता येतील लिखित स्वरूपात आणि ती व्यक्ती प्रामुख्याने त्या प्रश्नाला सहमत आहे, सहमत नाही किंवा तटस्थ आहे अशा पद्धतीने उत्तर देईल. म्हणजेच याचाच अर्थ असा की जो कोणी कर्मचारी किंवा कामगार आहे ज्या ठिकाणी तो काम करीत असतो त्या कामाच्या बाबतीत ती व्यक्ती किंवा तो कामगार किंवा तो कर्मचारी किती प्रमाणात समाधान आहे हे शोधण्याच्या दृष्टिकोनातून ही प्रश्नावली पद्धत किंवा मुलाखत पद्धतीच्या माध्यमातूनही त्याला आपण त्याचे कार्यसंबंधाचे घटक जे आहेत ते घटक आपण समजून घेऊ शकतो. अशा पद्धतीने सर्वेक्षण पद्धत ही वापरली जात असते. त्याच्यानंतर मानसशास्त्राची तिसरी जी अभ्यास पद्धती आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धत. आणि मानवी वर्तनाचा ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करता येत नाही किंवा अभ्यास करणे शक्य होत नाही अशा वेळेस प्रामुख्याने निरीक्षण पद्धतीचा अवलंब केला जात असतो. निरीक्षण दोन प्रकारचे असते. पहिलं जे निरीक्षण आहे नैसर्गिक निरीक्षण आणि दुसरं जे निरीक्षण आहे ते म्हणजे नियंत्रित निरीक्षण. आता नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय, तर नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास प्रामुख्याने नैसर्गिक निरीक्षण असं म्हणतात. तर नियंत्रित निरीक्षण म्हणजे काय, तर नियंत्रित परिस्थितीत घडून येणारे जे काही वर्तन असते त्या वर्तनाचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला प्रामुख्याने नियंत्रित निरीक्षण म्हणून संबोधलं जात असतं. आता ही जी काही निरीक्षण पद्धती आहे ही निरीक्षण पद्धतीचा जो वापर आहे तो वापर प्रामुख्याने बाल मानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ या निरीक्षण पद्धतीचा वापर करून फार मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करत असतात आणि सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीचा वापर केला असतो. म्हणजे सुस्पष्ट पद्धत आणि सुनियोजित निरीक्षण चा वापर केला गेला असल्यामुळे साहजिकच या निरीक्षण पद्धतीद्वारे जे काही आपण निरीक्षण करीत असतो किंवा जी काही माहिती गोळा केली जात असते ती माहिती प्रामुख्याने अचूक असते. मग मी या ठिकाणी उदाहरण दिलं की बाल मानसशास्त्रज्ञ म्हणजेच बालकाचा विकास कसा होतो,
कोणकोणत्या अवस्थेतून कोणते कोणकोणत्या प्रकारचं वर्तन त्याचं घडत असतं याचं संपूर्ण निरीक्षण प्रामुख्याने या निरीक्षण पद्धतीचा वापर करून बाल मानसशास्त्रज्ञ करीत असतात आणि त्यावरून समजलं जात असतं की अमुक वयामध्ये अशा प्रकारचं वर्तन होत असतं. उदाहरणार्थ पौगंड अवस्थेतील जी मुलं असतात ती मुलं आक्रमक वर्तन करीत असतात किंवा कुमार अवस्थेतील जे मुलं असतात ते स्वप्नाळ मुलं असतात. म्हणजेच याचा अर्थ असा की या पद्धतीचा वापर करून मनुष्य प्राणी किंवा मानव प्राणी ज्या ज्या अवस्थेमधून जात असतं त्या त्या अवस्थेचं निरीक्षण करता येत असतं आणि या निरीक्षणाच्या माध्यमातून जे काही माहिती प्राप्त होत असते ती माहिती अचूक असते आणि साहजिकच तशा प्रकारचा वापर आपण करीत असतो. त्याच्यानंतर चिकित्सा मानसशास्त्रज्ञ चिकित्सा मानसशास्त्रज्ञ देखील या निरीक्षण पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करीत असतो. एखाद्या व्यक्तीचं ती कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीचं वर्तन करते याचं निरीक्षण करून चिकित्सा मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा वापर करीत असतात. त्याचबरोबर सामाजिक मानसशास्त्रज्ञ देखील मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतात. आपण मानसशास्त्राची जी अभ्यास चौथी अभ्यास पद्धती जी आहे ती अभ्यास पद्धती म्हणजेच वृत्त इतिहास पद्धत. आणि वृत्त इतिहास पद्धतीचा विचार करताना वृत्त इतिहास पद्धती ही प्रामुख्याने चिकित्सा मानसशास्त्रज्ञांद्वारे अधिक प्रमाणात वापरली जाणारी ही पद्धत आहे. आणि चिकित्सा पद्धतीचा सर्वाधिक वापर प्रामुख्याने डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड आणि जीन पियागे यांनी वृत्त इतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. वृत्त इतिहास पद्धती म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची समूहाची किंवा घटनेची सर्वकष माहिती देणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीला प्रामुख्याने वृत्त इतिहास पद्धती म्हणून संबोधलं जात असत. या पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील संशोधनासाठी किंवा सिद्धांत कल्पनेसाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात माहिती पुरवत असते. वृत्त इतिहास पद्धतीत संशोधक एखाद्या व्यक्तीच्या सद्यस्थितीतील मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी वृत्त इतिहास पद्धतीचा अवलंब करीत असतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या सद्यस्थितीतील मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी या वृत्त इतिहास पद्धतीचा अवलंब करून त्या व्यक्तीची माहिती त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून त्याच्या मित्र परिवाराकडून सहकारी इत्यादी अनेक स्रोत जे असतात त्या स्रोतांच्या माध्यमातून माहिती मिळवली जात असते आणि संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण मुलाखत मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्रांचा वापर करून संबंधित व्यक्तीची सर्वकष माहिती प्राप्त करून घेत असतो. आणि अशी सर्वकष माहिती प्राप्त झाल्यानंतर साहजिकच त्या व्यक्तीवर जे मानसशास्त्रीय उपचार करायचे असतात त्या उपचारासाठी वृत्त इतिहास पद्धतीच्या माध्यमातून जी काही माहिती प्राप्त झालेली असते त्या माहितीचा वापर प्रामुख्याने त्या व्यक्तीला त्या मनोरुग्ण व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला जी काही मानसिक समस्या असेल ती मानसिक समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून वृत्त इतिहास पद्धतीतून जी काही माहिती मिळत असते त्या माहितीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. आता कृती क्रमांक 9 मध्ये तुम्ही बघितलं उदाहरण दिले आहे तिथं फोबियाच्या संदर्भात उदाहरण आहे आकारण भीती आणि ती आकारण भीती त्या व्यक्तीला कशी वाटत होती कशापासून निर्माण झाली होती आणि ती कशी दूर केली गेली ही केवळ वृत्त इतिहास पद्धतीतून माहिती मिळाल्यामुळे आणि वृत्त इतिहास पद्धतीचा अवलंब केल्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीला फोबियापासून आपल्याला मुक्त करतात. आता मानसशास्त्राची पाचवी जी अभ्यास पद्धती आहे ती म्हणजे सहसंबंध अभ्यास. आता आपण सहसंबंध अभ्यास म्हणजे नेमकं काय ते बघणार आहोत. या अभ्यासामध्ये दोन किंवा अधिक चलनांमधील संबंध समजावून घेण्यासाठी सहसंबंध
हे संख्याशास्त्रीय साधन वापरले जात असते. बघा, दोन किंवा अधिक चिन्हांमधील सहसंबंध समजून घेण्यासाठी सहसंबंध हे संख्याशास्त्रीय साधन वापरलं जात असतं. अशा अभ्यासास प्रामुख्याने सहसंबंध अभ्यास असं म्हणतात. थोडक्यात, दोन चलनांमधील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी संख्याशास्त्रीय जी पद्धत असते त्या संख्याशास्त्रीय पद्धतीला सहसंबंध असं संबोधलं जात असतं. जेव्हा एका चलनातील बदल हा दुसऱ्या चलनातील बदलास कारणीभूत ठरतो तेव्हा त्या दोन चलनांमध्ये परस्परावलंबन असल्याचे म्हटले जाते व या परस्परावलंबनालाच प्रामुख्याने सहसंबंध म्हणून संबोधले जात असते. थोडक्यात, दोन चलनांमधील संबंधाचे प्रमाण सहसंबंध गुणकाद्वारे मोजले जात असते आणि हा जो सहसंबंध गुणांक आहे तो सहसंबंध गुणांक -1 ते +1 या दरम्यान असतो. हा सहसंबंध मायनस किंवा प्लस या चिन्हाने दर्शवला जात असतो. या दोन चलनांमधील संबंधाचे सामर्थ्य अशा पद्धतीने मापन केलं जात असतं. आता सहसंबंध अभ्यास जी पद्धत आहे त्या सहसंबंध अभ्यासाचे तीन प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे धन सहसंबंध. आता धन सहसंबंध म्हणजे काय? जेव्हा दोन चलनांमध्ये एकाच दिशेने बदल होतो तेव्हा त्या दोन चलनांमध्ये धन सहसंबंध असतो. बघा, दोन चलनांमध्ये जेव्हा एकाच दिशेने बदल होतो तेव्हा त्या दोन चलनांमध्ये धन सहसंबंध असल्याचे म्हटले जात असते आणि हा धन सहसंबंधाचा जो गुणांक असतो तो गुणांक प्रामुख्याने 0-1 या दरम्यान असतो. उदाहरणार्थ सराव व प्रत्यावहन गुणांक. आपण जितक्या प्रमाणात सराव करू तितक्या प्रमाणात आपला प्रत्यावहन गुणांक वाढणार आहे. म्हणजेच प्रत्यावहन गुणांकचा आणि सराव यांचा जो सहसंबंध आहे तो सहसंबंध प्रामुख्याने धनात्मक सहसंबंध आपल्याला दिसून येत असतो. किंवा बुद्धिमत्ता आणि गुणांक परीक्षेतील गुण याच्यामध्ये देखील धन सहसंबंध आपल्याला दिसून येत असतो. अधिक बुद्धिमत्ता असेल तर परीक्षेतील गुण देखील अधिक पडत असतात. कमी बुद्धिमत्ता असेल तर परीक्षेतील गुण देखील कमी पडत असतात. बघा, पुन्हा धन सहसंबंध म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा दोन चिन्हांमध्ये एकाच दिशेने बदल होतो तेव्हा त्या दोन चिन्हांमध्ये धन सहसंबंध आपल्याला दिसून येत असतो. आपण जी उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये सराव व प्रत्यावहन गुणांक. जितक्या अधिक प्रमाणात आपण सराव केला तितक्या प्रमाणात आपला प्रत्यावहन गुणांक वाढणार आहे. किंवा दुसरं उदाहरण घेतलं, आपले जितकी अधिक बुद्धिमत्ता असेल तितक्या प्रमाणात आपल्याला परीक्षेमध्ये जे मार्क्स किंवा गुणांक प्राप्त होत असतात त्यांचं प्रमाण वाढेल. किंवा आपली बुद्धिमत्ता कमी असेल तर जे परीक्षेमध्ये प्राप्तांक प्राप्त होणार आहेत ते देखील कमी पडतील. याच्यामध्ये जो काही सहसंबंध आपल्याला आढळून येत असतो तो सहसंबंध प्रामुख्याने धन सहसंबंध म्हणून ओळखला जात असतो. थोडक्यात काय, दोन चलनांमध्ये जो संबंध असतो तो धनात्मक स्वरूपात असतो. एका चलनात वाढत असेल आणि दुसऱ्या चलनातही वाढ होत असेल तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये धनात्मक सहसंबंध आपल्याला दिसतो. तर याच धनात्मक सहसंबंधामध्ये एका चलनात घट होत असेल आणि दुसऱ्या चलनातही घट होत असेल तरी देखील त्याच्यामध्ये धनात्मक सहसंबंध आपल्याला दिसून येत असतो. या सहसंबंधाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ऋण सहसंबंध. आता ऋण सहसंबंध म्हणजे काय? जेव्हा दोन चलनांमध्ये विरुद्ध दिशेने ऋण सहसंबंध जेव्हा दोन चलनांमध्ये विरुद्ध दिशेने घट किंवा
ऋण सहसंबंध जेव्हा दोन चलनांमध्ये विरुद्ध दिशेने म्हणजे एका चलनात वाढ व दुसऱ्या चलनात घट किंवा एका चलनात घट व दुसऱ्या चलनात वाढ अशा पद्धतीने जेव्हा बदल होतो तेव्हा त्या दोन चलनांमध्ये प्रामुख्याने ऋण सहसंबंध आपल्याला आढळून येत असतो. उदाहरणार्थ या ऋण सहसंबंधाचे जे गुणांक आहे किंवा मोजमाप आहे त्याला त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण शून्य पासून ते मायनस एक पर्यंत इतकं असतं. उदाहरणार्थ व्यायामाचे प्रमाण आणि मेदाचे शरीरातील मेदाचे प्रमाण याच्यामध्ये आपल्याला ऋण सहसंबंध दिसून येतो. म्हणजेच व्यायामाचे प्रमाण जर कमी असेल तर प्रामुख्याने मेदाचे प्रमाण आपल्याला अधिक प्रमाण दिसतं. मग याच्यामध्ये एका चलनात घट एका चलनात वाढ आणि दुसऱ्या चलनात घट अशा पद्धतीचा संबंध प्रस्थापित होत असतील तर त्याला प्रामुख्याने ऋण सहसंबंध असं म्हणतात. या सहसंबंध अभ्यासातील तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे शून्य सहसंबंध. आता शून्य सहसंबंध म्हणजे काय? जेव्हा एका चलनातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलनात कोणत्याही प्रकारचा बदल दर्शित नाही किंवा कुठल्याही प्रकारचा परिणाम दुसऱ्या चलनावर होत नाही तेव्हा त्याला प्रामुख्याने शून्य सहसंबंध असं म्हटलं जात असतं. आणि या शून्य सहसंबंध गुणांकाचे जे प्रमाण आहे किंवा त्याचे जे मूल्य आहे ते मूल्य प्रामुख्याने शून्य असते. उदाहरणार्थ उंची आणि बुद्धिमत्ता, उंची किती वाढली ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता असेलच असं मात्र नाही. आणि एखादी व्यक्ती उंचीने कमी असेल बुद्धीने जास्त असेल तर उंची आणि बुद्धिमत्ता यामध्ये कुठल्याही प्रकारचा सहसंबंध आपल्याला आढळून येत नाही. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला जो सहसंबंध दिसून येत असतो तो सहसंबंध म्हणजे शून्य सहसंबंध. अशा पद्धतीने मानसशास्त्रामध्ये ज्या पद्धतींचा वापर केला जातो किंवा ज्या शास्त्रीय पद्धतींद्वारे मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आपण बघितली आहे ती म्हणजे फ्रॉइडियन पद्धत, दुसरी जी बघितली आहे ती म्हणजे सर्वेक्षण पद्धत, तिसरी जी बघितली आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धत, चौथी जी आपण बघितली आहे ती म्हणजे वृत्त इतिहास पद्धत आणि पाचवी जी पद्धत आपण अभ्यासली आहे ती म्हणजे सहसंबंध अभ्यास. आणि या सहसंबंध अभ्यासाचे किंवा सहसंबंधाचे जे तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासला आहे तो म्हणजे धन सहसंबंध, दुसरा आहे ऋण सहसंबंध आणि तिसरा आहे शून्य सहसंबंध. या ठिकाणी आपण थांबू. आपण उद्याच्या तासाला मानस